आदिवासींसाठी आहेत भरपूर सुविधा, पण याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही हीच सर्वात मोठी दुविधा। मित्रहो, आपल्या महाराष्ट्रामध्ये आदिवासींच्या विकासासाठी भरपूर योजना आहेत, भरपूर सुविधा आहेत, पण यांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही। आपण म्हणतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये आदिवासींचा विकास होत आहे, नक्कीच विकास होत आहे, यात तीळ मात्रही शंका नाही। परंतु ज्या गतीने त्यांचा विकास व्हायला पाहिजे होता, त्या गतीने त्यांचा विकास होत नाही आहे। आता यासाठी भरपूर कारणे आहेत, आणि त्यातील एक महत्त्वाचं कारण म्हणजे की ज्या सुविधा त्यांच्यासाठी आहेत, ज्या योजना त्यांच्यासाठी तयार झालेल्या आहेत, त्याबद्दल माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नसते। जर आपण वास्तविक स्थितीचा अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येईल की गावाखेड्यांमध्ये जे काही आदिवासी राहतात, ते त्यांच्या मुलींचे लग्न लवकरात लवकर करून टाकतात। 10वी 12वी संपली की लग्न आटपून टाकतात। त्याचबरोबर त्यांच्या मुलांना लवकरात लवकर कामाला जुंपवून देतात। आता ते त्यांच्या मुलांना किंवा मुलींना शिक्षणामध्ये जास्त इंटरेस्ट घेऊ देत नाही, कारण त्यांना असं वाटते की शिक्षणामध्ये खूप सारा पैसा लागतो। आता ही बाब तर नक्कीच आहे की शिक्षणामध्ये खूप सारा पैसा लागतो, परंतु जर आपण आदिवासींबाबत असलेल्या सुविधांचा अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येईल की ते त्यांचं शिक्षण अगदी मोफत घेऊ शकतात। त्यांच्यासाठी स्कॉलरशिप आहेत, त्यांच्यासाठी विविध शिष्यवृत्त्या आहेत, वर्षाला त्यांना 60-60 हजार रुपये मिळू शकतात शिक्षणासाठी। त्याचबरोबर त्यांना राहण्यासाठी वसतिगृह तसेच जेवणाची सुविधा सुद्धा शहरांमध्ये उपलब्ध असते। याचाच अर्थ काय तर ते मोफत शिक्षण घेऊ शकता। त्याचबरोबर जर त्यांनी ज्या कॉलेजांमध्ये ऍडमिशन घेतली तर त्या कॉलेजमधून त्यांची जी फीज आहे ती सुद्धा रिफंड होत असते। परंतु ही माहिती त्या आदिवासी विद्यार्थ्यांना नसते, त्या आदिवासी समाजाला याबद्दल माहिती पोहोचत नाही, आणि म्हणून ते त्यांच्या मुलांना किंवा मुलींना शिक्षणामध्ये टाकण्यामध्ये इंटरेस्ट घेत नाही। ठीक आहे, तर आजच्या या व्हिडिओ अंतर्गत आपण जे काही आदिवासींसाठी, आदिवासींची जी काही मुलं मुली आहेत, त्यांच्यासाठी जे काही वसतिगृह आहेत आणि शिष्यवृत्ती आहे, कशाप्रकारे ते मोफत शिक्षण घेऊ शकता याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे। खूप सारा अभ्यास केलेला आहे आणि माहिती गोळा केलेली आहे, त्यामुळे जे पण आदिवासी विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी हा व्हिडिओ बघत असतील, त्यांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, आणि हा व्हिडिओ तुमचे जे काही आदिवासी बांधव आहेत, जे काही आदिवासी मित्रमैत्रिणी आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा। म्हणजे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली तर ते सुद्धा शिक्षण घेऊ शकतील आणि मोफत शिष्यवृत्ती मिळवून आपल्या शिक्षणाचा लाभ घेऊ शकतील। आता मित्रांनो, सर्वात पहिली बाब अशी की आदिवासींची जी काही मुलं मुली आहेत, त्यांच्यासाठी सेपरेट आदिवासी वसतिगृह असतात। म्हणजे काय तर तिथं तुम्हाला राहण्याची खाण्याची सुविधा मोफत उपलब्ध केलेली असते, त्याचबरोबर तुम्हाला महिन्याचा भत्ता सुद्धा मिळत असतो। आता तो भत्ता तुम्हाला 500 मिळतो की 800 मिळतो हे तुम्हाला शोधायचं आहे, परंतु तुम्हाला भत्ता सुद्धा मिळत असतो। त्याचबरोबर तुम्ही जर एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेली असली तर तुम्हाला तिथं रिफंड सुद्धा होत असते, तुमची फीस जी आहे ती रिफंड होत असते। त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या फीजमध्ये कन्सेशन मिळत असते। तर ही झाली हॉस्टेलची सुविधा। जर तुम्हाला हॉस्टेल मिळत नसलं, तुमचे जे काही आदिवासी वसतिगृह आहे ते तुम्हाला मिळत नसले, तर वर्षाला तुम्हाला 50-60 हजार रुपये मिळत असतात तुमच्या शिक्षणासाठी। त्यासाठी स्वयं नावाची एक योजना आहे, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्वयं नावाची एक योजना आहे, ज्याद्वारे त्यांना स्कॉलरशिप मिळत असते। जवळजवळ 50-60 हजार रुपये वर्षाला शिक्षण घेण्यासाठी मिळत असतात। म्हणजे जर तुम्ही 3 वर्षाचा कोर्स करत असाल, समजा बी ए करत असाल, तर 3 वर्ष तुम्हाला 60-60 हजार रुपये मिळतात। म्हणजे 55-60 या दरम्यान ते पैसे मिळत असतात, आणि तुम्हाला 3 वर्ष ते लाभ घेता येतो। जर तुम्ही डिग्री करत असाल तर, पोस्ट ग्रॅज्युएशन करत असाल तर, जे काही पोस्ट ग्रॅज्युएशनचे 2 वर्ष आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्याचा लाभ घेता येतो। परंतु एक अट अशी आहे की तुम्ही एक तर वसतिगृहामध्ये राहून वसतिगृहात राहण्याचा तसेच जेवणाचा लाभ घेऊ शकता, तसेच ते काही भत्ते आहे त्यांचा लाभ घेऊ शकता, किंवा तुम्ही स्वयं जी योजना आहे तिचा लाभ घेऊ शकता। आता स्वयं योजनेबद्दल तुम्ही नेटवर सर्च करा, तिथं तुम्हाला सविस्तर तिथं माहिती मिळून जाईल। मित्रांनो, आता दुसरी महत्त्वाची बाब अशी की जे काही आदिवासी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी समाज कल्याणचे जे वसतिगृह असतात, SC मुलांसाठी जे काही वसतिगृह आहे तेथे सुद्धा राखीव जागा असतात। म्हणजे ST जे काही कॅन्डिडेट आहे, शेड्यूल ट्राईबचे, त्यांच्यासाठी सुद्धा तिथं जागा असतात। मग ते मुलींचे वसतिगृह असो किंवा मुलांचे वसतिगृह असो, तिथं तुम्हाला ST स्पेशल जागा असतात। म्हणून तुम्ही त्या समाज कल्याणच्या वसतिगृहांमध्ये सुद्धा फॉर्म भरू शकता, आणि तिथं जर तुमचा नंबर लागला तर तिथं सुद्धा तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता। आता पुण्यामध्ये समाज कल्याणचे वसतिगृह कुठे कुठे आहेत याबद्दल मी सविस्तर व्हिडिओ बनवलेले आहेत, त्यांच्या ऍडमिशनची प्रोसिजर तिथं सांगितलेली आहे, फॉर्म सुद्धा मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर कुरुक्षेत्रबाय RD सर म्हणून टेलिग्रामवर आपलं चॅनल आहे, ते तुम्ही जॉईन करा। तिथं तुम्हाला फॉर्मची PDF तसेच आपल्या व्हिडिओजची लिंक मिळून जातील।
मित्रहो, आता पुढची महत्त्वाची बाब अशी की तुम्हाला पुणे या शहरामध्ये म्हणजे शिक्षणाचं जे माहेरघर आहे पुणे शहर, तिथं जर शिक्षण घ्यायचं असेल आणि तुम्हाला जर मोफत वसतिगृहांचा त्याचबरोबर तुम्हाला शिष्यवृत्त्यांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? तर सर्वप्रथम जिथं हे आदिवासी वसतिगृहे आहेत त्याचबरोबर आदिवासी वसतिगृहांची जी काही कार्यालये आहेत तिथं तुम्हाला भेट द्यायची आहे. तिथं जाऊन कार्यालयामध्ये विचारपूस करायची आहे. जर ऑफलाईन फॉर्म असतील तर त्यांच्याकडून तुम्ही ऑफलाईन फॉर्म घ्यायचा, जर ऑनलाईन असेल तर त्यांच्याकडून सविस्तर प्रोसिजर तुम्ही समजून घ्यायची आणि ऑनलाईन फॉर्म भरायचा. मी तर तुम्हाला नो डाऊट माहिती देणारच आहे, परंतु तुम्हाला कार्यालयाला भेट द्यायची आहे. तिथं तुम्हाला ते सविस्तर माहिती देतील आणि आणखी काही योजना असल्या, आणखी काही शिष्यवृत्त्या असल्या तर ते तुम्हाला सांगतील. म्हणजे काय? तर तुम्हाला कार्यालयाला भेट द्यायची आहे, हे लक्षात ठेवा. मित्रहो, आता पुढची महत्त्वाची बाब अशी की शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी वसतिगृहांच्या ॲडमिशनसाठी ऑनलाईन अर्ज मागवलेले जात आहेत. मग आता जे काही आदिवासी वसतिगृहे आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं आहे. मग ती कोणती वेबसाईट आहे तर ते सुद्धा समजून घ्या. वेबसाईट आहे swayam.mahaonline.government.in. समजलं का? ही वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, त्यावर जाऊन सुद्धा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, ऑनलाईन वसतिगृह प्रवेश अर्ज करीत असताना तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे त्याबद्दल त्या वसतिगृहाने एक नोटिफिकेशन जारी केलेली आहे, एक नोटीस काढलेली आहे आणि त्या मुद्द्यांचा तुम्हाला सविस्तररित्या अभ्यास करणे आवश्यक आहे. मुद्दा क्रमांक एक असा आहे किंवा सूचना क्रमांक एक अशी आहे की जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना बोनाफाईड, त्यांच्या कॉलेजचं बोनाफाईड तिथं आणायचं आहे आणि अपलोड करायचं आहे चालू शैक्षणिक वर्षाचं. जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी जे काही त्यांचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे जिथून तिथून त्यांना बोनाफाईड आणायचं आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन करत असताना ते अपलोड करायचं आहे. आता मुद्दा क्रमांक दोन, वसतिगृह प्रवेश प्रणालीमध्ये अर्ज सादर करण्यापूर्वी स्वतःचे लॉग इनमध्ये आधार ऑथेंटिकेशन प्रक्रिया पूर्ण झाल्याची तुम्हाला खात्री करून घ्यायची आहे. म्हणजे तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे लॉग इन करताना, ठीक आहे? याबाबत काही जर तुम्हाला अडचण असेल तर तुम्हाला वसतिगृहाच्या कार्यालयामध्ये संपर्क साधायचा आहे आणि ती अडचण तुमची दूर करायची आहे. मुद्दा क्रमांक तीन, ऑनलाईन प्रणालीमध्ये वसतिगृहासाठी प्रवेश अर्ज भरल्यानंतर त्या ज्यांनी काही तो अर्ज भरलेला आहे त्यांचे स्वतःचे लॉग इनमध्ये प्रवेश अर्जाची स्थिती दररोज त्यांना तपासून पाहायची आहे. म्हणजे त्यांनी जो काही अर्ज भरलेला आहे तर त्या अर्जाची स्थिती काय आहे, तो अर्ज ॲक्सेप्ट झाला की नाही याबद्दल तुम्हाला दररोज ती माहिती तपासून पाहायची आहे. आता मुद्दा क्रमांक चार, प्रवेश अर्जामध्ये नमूद केलेला मोबाईल क्रमांक स्वतःचाच व कार्यान्वित असावा. म्हणजे जो काही नंबर तुम्ही तिथं देणार आहेत तो एक तर तुमचा चालू नंबर असायला पाहिजे, तुमचा स्वतःचा नंबर असायला पाहिजे. चुकीचा किंवा दुसऱ्याचा मोबाईल क्रमांक असल्यास प्रवेश अर्ज रद्द करण्यात येईल, ही माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता पाचवा मुद्दा काय आहे, तर पाचवा मुद्दा असा आहे की वैद्यकीय प्रमाणपत्र. बघा, तुमची एक वैद्यकीय तपासणी तुम्हाला करून आणावी लागत असते वसतिगृहामध्ये प्रवेश करण्या अगोदर. तर ती जी वैद्यकीय तपासणी आहे, ते जे वैद्यकीय प्रमाणपत्र आहे, ते शासकीय रुग्णालयामधलं किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र येथूनच काढलेले असावे व ऑनलाईन प्रणालीमध्ये त्याची मूळ प्रत तुम्हाला अपलोड करायची आहे, हे लक्षात असू द्या, ठीक आहे? म्हणजे तुम्हाला तुमचं जे काही वैद्यकीय प्रमाणपत्र आहे ते शासकीय रुग्णालयातून गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून आणायचं आहे आणि त्याची मूळ प्रत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करत असताना अपलोड करायची आहे. मुद्दा क्रमांक सहा काय म्हणतो ते बघूया. मुद्दा क्रमांक सहा असं म्हणतो की व्यावसायिक अभ्यासक्रमामधील जुन्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन वसतिगृह प्रवेश अर्ज. आता हे तुमच्यासाठी नाही आहे, हे जुन्या विद्यार्थ्यांसाठी आहे, त्यामुळे आपण पुढे जाऊया. याची नोटीस आपण टेलिग्राम चॅनलवर देणारच आहोत, त्यामुळे जे काही जुने विद्यार्थी आहेत ते ही नोटीस आपल्या टेलिग्राम चॅनलवरून घेऊ शकतात. तसेच नवीन विद्यार्थीसुद्धा ही जी काही नोटिफिकेशन आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन घेऊ शकतात. त्यामुळे कुरुक्षेत्र बाय आरडी सर म्हणून आपलं टेलिग्राम चॅनल आहे, तिथं तुम्ही जॉईन व्हा. आता आपण मुद्दा क्रमांक सात बघूया काय म्हणतो तर, ठीक आहे? तर मुद्दा क्रमांक सात असं म्हणतो की ऑनलाईन प्रवेश अर्ज भरत असताना स्वतःच्या अभ्यासक्रमाचा नीट तपासून पाहावा व बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी. तुम्ही जो काही अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत किंवा तुम्ही ज्या कोर्सला ॲडमिशन घेतलेली आहे तो तुम्ही वसतिगृहाचा ऑनलाईन फॉर्म भरत असताना बरोबर नमूद केलेला आहे का ते तुम्हाला त्याची खात्री करून घ्यायची आहे, ठीक आहे? आता मुद्दा क्रमांक आठ काय म्हणतो, तर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरत असताना बँक डिटेल्समध्ये त्यांचं जे काही नाव आहे ते रेकॉर्डनुसार स्वतःचं नाव लिहिलं पाहिजे, बँक डिटेल्समध्ये ते नाव असलं पाहिजे, ठीक आहे? आता आपण पुढचा मुद्दा बघूया. नवव्या क्रमांकाचा मुद्दा आहे की विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरत असताना
बँक डिटेल्समध्ये बँकेचा जो काही IFSC कोड असतो तो अचूक नमूद केला पाहिजे. बघा होते काय की जो काही IFSC कोड असतो तो मुलं काय करतात की त्यांना 0 आहे की ओ आहे हे समजत नाही, ठीक आहे. म्हणून तुम्ही ते आधी तपासून पहा की तो नेमका 0 आहे की ओ आहे, आणि तो जो IFSC कोड आहे तो तुम्हाला अगदी बरोबर भरायचा आहे. त्यानंतर 10वा मुद्दा काय म्हणते ते बघूया. तर 10वा मुद्दा असा म्हणते की तुमचं जो काही कोर्स तुम्ही करत आहे, जे काही शिक्षण तुम्ही घेत आहे, तर त्याची ड्युरेशन किती आहे. म्हणजे जर BA कोर्स तुम्ही करत असाल तर 3 वर्ष ड्युरेशन असते. मग कोणी काय करत असते की डिप्लोमा करत असते, कोणी इंजिनिअरिंग करत असते, कोणाचा 4 वर्षाचा कोर्स असतो तर कोणाचा 1 वर्षाचा असतो. त्यामुळे ही संपूर्ण माहिती तुम्हाला ते ऑनलाईन ॲप्लिकेशन भरत असताना नमूद करायची आहे, हे लक्षात असू द्या. आता 11वा मुद्दा काय म्हणते ते बघूया. हॉस्टेल डिटेल्समध्ये माहिती भरत असताना आपण ज्या वसतिगृहासाठी अर्ज करत आहोत त्याच वसतिगृहाचे नाव तुम्हाला तिथं लिहायचे आहे आणि त्या वसतिगृहाची तुम्हाला खात्री करून घ्यायची आहे. त्यानंतर 12वा मुद्दा काय आहे की मागील वर्षीचे अभ्यासक्रमाचे मार्क्स, टक्केवारी, निकाल तुम्हाला तुमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये नमूद करायचा आहे आणि तो बरोबर असल्याची तुम्हाला खात्री करून घ्यायची आहे. चुकीचा निकाल किंवा चुकीची टक्केवारी तुम्हाला त्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये द्यायची नाही, हे लक्षात असू द्या, नाहीतर तुमचा फॉर्म रद्द होतो. 13वा मुद्दा काय म्हणते, 13वा मुद्दा असं म्हणते की सर्व विद्यार्थ्यांनी प्रिव्हियस हॉस्टेल डिटेल्समध्ये योग्य ती माहिती भरावी. म्हणजे बघा, आता तुम्ही 12वीपर्यंत शिक्षण घेतलं तर तुम्ही 12वीमध्ये कोणत्या अगोदरच्या हॉस्टेलमध्ये होते का, तिथं तुम्ही कोणत्या प्रकारचे लाभ घेतले याबद्दल तुम्हाला माहिती तो फॉर्म भरत असताना द्यावी लागत असते. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण अभ्यासूया, 14वा मुद्दा आहे की ऑनलाईन प्रणालीमध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट स्कॅन करूनच तुम्हाला PDFच्या फॉर्मॅटमध्ये अपलोड करावे आहेत, करायचे आहेत. कशामध्ये? PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. इमेज फॉर्मॅटमधील जी काही कागदपत्रे वसतिगृह लॉग इनमध्ये दिसत नाहीत, आता हे जे इमेज फॉर्मॅटमधले कागदपत्र असतात ते लॉग इन केल्यानंतर दिसत नाही, त्यामुळे तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये ते अपलोड करायचे आहे. 15वा मुद्दा काय म्हणतो ते समजून घेऊया. विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेश अर्ज वसतिगृह कार्यालयात जमा करण्यापूर्वी आता बघा, जर ऑफलाईन अर्ज असला तर काय करायचं आहे तुम्हाला की विद्यार्थ्यांनी वसतिगृह जो प्रवेश अर्ज आहे तो वसतिगृह कार्यालयात जमा करण्यापूर्वी अर्ज व त्यासोबत जोडण्यात आलेल्या सर्व छायांकित प्रती, म्हणजे जे काही झेरॉक्स असतात डॉक्युमेंटच्या, त्या तुम्हाला त्यावर सेल्फ अटेस्टेड, म्हणजे तुम्हाला त्याच्यावर सिग्नेचर करायची असते खाली एका साईडला, आणि स्वाक्षरी आणि दिनांक त्या खाली लिहून, म्हणजेच ते सिग्नेचर आणि दिनांक लिहून तुम्हाला ते कागदपत्र तिथं त्या फॉर्मसोबत जोडायचे असतात आणि त्या वसतिगृह कार्यालयामध्ये तो फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा असतो. हा झाला 15वा मुद्दा. आता 16वा मुद्दा काय म्हणते ते आपण समजून घेऊया. 16वा मुद्दा असं म्हणते की वसतिगृह कार्यालयात प्रवेश अर्ज जमा केल्यानंतर अर्ज व त्यासोबत जोडलेले कोणतेही कागदपत्र परत मिळणार नाहीत याची नोंद घ्यावी. म्हणूनच लक्षात असू द्या की तुम्हाला फक्त ज्या काही झेरॉक्स आहेत, म्हणजे त्या ज्या काही छायांकित प्रती आहेत त्या तुम्हाला त्या तुमच्या अर्जासोबत जोडायच्या आहे आणि त्याच त्यांना द्यायच्या आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट त्यांना द्यायचे नाही. त्यांनी जर म्हटलं की दाखव तर फक्त दाखवायचे आणि आपल्याकडे ठेवायचे, परंतु त्यांना फक्त झेरॉक्सच द्यायचे. त्यानंतर मांजरीचं जे हॉस्टेल आहे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी, तर ते 4 भागांमध्ये विभाजित केलेलं आहे. आता ते 4 विभाग कोणते आहेत ते आपण समजून घेऊ. बघा, या 4 वसतिगृहांमध्ये तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. पहिलं वसतिगृह आहे आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह मांजरी फार्म पुणे. कुठे आहे हे? तर साईनाथ कॉलनी मांजरी फार्म पुणे. दुसरं वसतिगृह कुठे आहे? तर दुसरे वसतिगृह आहे आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह मांजरी फार्म अंतर्गत शेवाळेवाडी पुणे. कुठं आहे? भंडलकर नगर पुणे, सोलापूर रोड पुणे, म्हणजे शेवाळेवाडी पुणे येथे ते आहे. तिसरं वसतिगृह कुठं आहे? तर आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह मांजरी फार्म अंतर्गत केशवनगर मुंडवा पुणे येथे आहे ते, ठीक आहे. चौथं वसतिगृह आहे आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह मांजरी फार्म अंतर्गत येवलेवाडी पुणे. म्हणजे हे मांजरी फार्मचे जे काही वसतिगृह आहे त्याचे 4 विभाग आहेत आणि त्या 4 विभागांची अशा प्रकारे येवलेवाडी, त्याच्यानंतर मुंडवा पुणे केशवनगरमध्ये, त्यानंतर भंडलकर नगर पुणे सोलापूर रोडला आहे, आणि साईनाथ कॉलनी मांजरी फार्म पुणे, अशा 4 भागांमध्ये या वसतिगृहांची विभागणी केलेली आहे. तुम्ही येथे तुमचा फॉर्म भरू शकता.
आता त्याचबरोबर बघा, कोरेगाव पार्कला सुद्धा मुलांचं एक वसतिगृह आहे आणि हडपसरला सुद्धा एक वसतिगृह आहे. ते सध्या या नोटिफिकेशनमध्ये नमूद केलं नाही, परंतु तुम्हाला त्या वसतिगृहांना भेट द्यायची आहे. जर ऑनलाईन ॲप्लिकेशन असतील तर तुम्हाला ते ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचे आहेत, आणि जर ऑफलाईन ॲप्लिकेशन असेल तर तुम्हाला तिथं जाऊन तिथं ऑफलाईन ॲप्लिकेशन भरावं लागणार आहे. ही माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की वसतिगृहाचा फॉर्म भरत असताना, वसतिगृहामध्ये ॲडमिशन करत असताना तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागत असतात. मित्रो, आता ही जी काही माहिती आहे ही आदिवासी विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्यांना त्यांच्या वसतिगृहामध्ये प्रवेश घेत असताना किंवा वसतिगृहाचा ऑनलाईन फॉर्म किंवा ऑफलाईन फॉर्म भरत असताना कोणकोणती कागदपत्रे लागत असतात त्याबद्दलचा हा व्हिडिओ आणि त्याबद्दलची ही माहिती आहे. तर सर्वात आधी तुम्हाला आधार कार्डची जी काही झेरॉक्स आहे ती तिथं द्यायची आहे. तुमचा जो काही जमातीचा दाखला आहे, म्हणजे तुम्ही आदिवासीमध्ये तुमची कोणती जमात आहे, तर ते तुम्हाला तिथं नमूद करायचं आहे. त्याची छायांकित प्रत तुम्हाला तिथे द्यायची आहे, म्हणजे झेरॉक्स द्यायची आहे. त्यानंतर तुमच्या जमातीचे वैधता प्रमाणपत्र तुम्हाला सादर करायचे आहे, ज्याला व्हॅलिडिटी असे म्हणतात. चौथा मुद्दा आहे तुम्हाला तुमचा उत्पन्नाचा दाखला तिथं सबमिट करायचा आहे, म्हणजे काय, पालकांच्या उत्पन्नाचा तुम्हाला दाखला तिथं दाखवायचा आहे. जर पालक म्हणजेच तुमचे वडील जर नसतील तर आईच्या उत्पन्नाचा दाखला जोडायचा आहे. दोघेही नसतील तर मग सद्यस्थितीत तुम्हाला जे काही पालकत्व ज्याने पालकत्व तुमचे स्वीकारले असतील त्याच्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र तुम्हाला तिथं दाखवायचे आहे. आता पाचवे जे डॉक्युमेंट आहे ते कोणते आहे, तर तुमची SSC ची जी काही गुणपत्रिका आहे त्याची झेरॉक्स तुम्हाला तिथं द्यायची आहे. त्यानंतर HSC ची तुमची जी काही गुणपत्रिका आहे त्याचं तुम्हाला प्रमाणपत्र त्याची झेरॉक्स तिथं द्यायची आहे. मागील वर्षामध्ये तुम्ही जे काही उत्तीर्ण झालेला आहात, जी काही परीक्षा, तिची गुणपत्रिका, म्हणजे HSC असो किंवा SSC असो किंवा जर तुम्ही डिग्री कम्प्लीट केली असेल तर तुमची जी काही उत्तीर्ण झालेली गुणपत्रिका आहे ती तिथं तुम्हाला दाखवायची आहे. आठवी डॉक्युमेंट कोणता आहे, आठवा डॉक्युमेंट कोणता आहे, तर वसतिगृह प्रवेश नूतनीकरण अर्जासोबत आता जे काही जुने अभ्यासक्रमामध्ये प्रवेशित विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी हे डॉक्युमेंटचं हे असते, तर त्यांना त्यांचं बोनाफाईड तिथं दाखवायचं असते, मूळ बोनाफाईड त्यांना तिथं दाखवायचं असते जे जुने विद्यार्थी असतात त्यांना. आपण पुढची डॉक्युमेंट कोणती लागते ते समजून घेऊ. तर शाळा सोडल्याचा दाखला, म्हणजे काय हो, तर तुम्हाला TC तिथं दाखवावं लागते, तुमची जी मागची शाळा होती ती तुम्ही सोडल्याचा दाखला द्यावा लागतो त्यांना, झेरॉक्स बरं का. त्यानंतर 10वं जे डॉक्युमेंट आहे ते आहे तुम्ही शासकीय रुग्णालयामधून किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रामधून तुमचं जे काही वैद्यकीय प्रमाणपत्र काढलेलं असते ते तिथं तुम्हाला द्यावं लागत असते. 11वं डॉक्युमेंट आता हे नवीन ॲड केलेलं आहे त्यांनी की COVID-19 प्रतिबंधात्मक तुम्ही दुसरी पण लस घेतलेली असेल तर तुम्हाला ते लस घेतलेलं प्रमाणपत्र तिथं अपलोड करावं लागणार, त्याचबरोबर तुमचा फॉर्म तिथं सबमिट करत असताना त्या फॉर्मसोबत हे डॉक्युमेंट तुम्हाला जोडावं लागणार आहे, तुमचं COVID-19 प्रतिबंधात्मक तुम्ही ती लस घेतलेली आहे याचं प्रमाणपत्र, दोन्ही पण लस. त्यानंतर 12वं डॉक्युमेंट आहे बँकची पासबुक. आता बँक पासबुकची जी काही झेरॉक्स आहे, छायांकित प्रत आहे, ती तुम्हाला तुमच्या अर्जासोबत जोडायची आहे. 13वं डॉक्युमेंट आहे तुमचे 2 पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला तिथं दाखवायचे आहेत, 2 फोटो तुमचे चांगले चांगले तिथं दाखवून द्यायचे, ठीक आहे. त्यानंतर 14वं जे डॉक्युमेंट आहे ते आहे जर तुम्ही गॅप घेतलेला असेल, 12वीनंतर बहुतेक विद्यार्थी काय करतात की एखादा वर्ष गॅप घेतात, तर गॅप घेतलं असेल तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट तिथं मूळ गॅप सर्टिफिकेट त्यांना दाखवावं लागत असतं. तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी असा प्रश्न करतात की गॅप सर्टिफिकेट कुठून काढायचं, तर जे काही तुमचं तालुक्याच्या ठिकाणी तहसीलचं केंद्र असते तिथं तुम्हाला गॅप सर्टिफिकेट मिळत असते, तिथून तुम्ही ते घेऊन यायचं. आणि सर्वात शेवटी जे 15वं डॉक्युमेंट आहे ते आहे पालकाचे किंवा विद्यार्थ्याचे संमतीपत्र. हे तुम्हाला ते संमतीपत्र जोडावं लागत असते त्याबाबत तिथं तुमची सिग्नेचर करावी लागत असते की मला या वसतिगृहाच्या सर्व अटीशर्ती मान्य आहेत आणि या अटीशर्त मान्य असून मी या वसतिगृहामध्ये प्रवेश घेऊ इच्छितो आणि मला प्रवेश द्यावा, ही नम्र विनंती, असं तुम्हाला ते संमतीपत्र त्यासोबत जोडायचं असते. आता हे सर्व करत असताना एक खाली टीप दिलेली आहे की परिपूर्ण असलेले वसतिगृह प्रवेश अर्ज कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी 11 ते 3 या वेळेत स्वीकारले जातील. बघा, 11 ते 3 याच वेळेमध्ये ते जे काही अर्ज आहेत ते स्वीकारले जातील, म्हणजे तुम्ही जर 4 वाजता 5 वाजता जासान तर ते काही तुमचे अर्ज घेणार नाहीत, त्यामुळे 11 ते 3 याच दरम्यान तुम्ही त्या कार्यालयाला भेट द्या. मित्रांनो, आता आपण आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थिनींसाठी पुण्यामध्ये कोणकोणती वसतिगृहे उपलब्ध आहेत त्याबद्दल माहिती घेऊ. मी जेव्हा मुलींच्या वसतिगृहांबद्दल थोडीशी माहिती शोधली तेव्हा मला एकच हॉस्टेल सापडलं, ते सापडलं सोमवारपेठमध्ये.
आणि जो काही रेल्वे स्टेशन रोड आहे त्या रोडने हे वसतिगृह आहे सोमवार पेठमध्ये आदिवासी मुलींसाठी. ठीक आहे, आता खूप सारे वसतिगृह असतील परंतु त्यांची जर तुम्हाला माहिती मिळवायची असेल तर तुम्हाला मी आधीच सांगितलं तुम्हाला त्या आदिवासी वसतिगृहांच्या कार्यालयाला भेट द्यायची आहे तेव्हा तुम्हाला भरपूर माहिती त्याबद्दल मिळेल. आता आपण मुलांबद्दल तर मला खूप सारे हॉस्टेल मिळाले, म्हणजे जे काही मांजरीचं हॉस्टेल आहे त्याला चार भागांमध्ये विभागलेलं आहे मांजरीचं जे आदिवासी वसतिगृह आहे. त्याचबरोबर हडपसरमध्ये एक आदिवासी वसतिगृह आहे गाडी तळपासून 500 मीटर दूरपर्यंत, म्हणजे आकाशवाणीचं जे केंद्र आहे तिथं ते आदिवासी हॉस्टेल आहे. म्हणजे सुरुवातीला मी जेव्हा पुण्यामध्ये आलो होतो 2017 तेव्हा मी जवळजवळ 15 ते 20 दिवस त्या आदिवासी वसतिगृहामध्ये पॅरासाईट म्हणून राहिलेलो होतो. पॅरासाईट म्हणजे काय की एका मित्रावर अवलंबून मी तिथं राहत होतो त्या वसतिगृहामध्ये, त्यामुळे ते हडपसरचं एक हॉस्टेल मला माहिती आहे. आणखी एक हॉस्टेल आहे ते आहे कोरेगाव पार्कला, हे विद्यार्थ्यांसाठी आहे, मुलांसाठी हे हॉस्टेल आहे आदिवासी मुलांसाठी. कुठं? कोरेगाव पार्कला. तर अशा प्रकारे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थिनींसाठी आपल्या पुण्यामध्ये वसतिगृह उपलब्ध आहेत. जर तुम्हाला वसतिगृह मिळाले नाही तर चिंता करायची नाही, तुम्ही स्वयंचा जो फॉर्म आहे स्कॉलरशिपचा तो भरायचा आणि वर्षाला 50-60 हजार रुपये मिळवायचे आणि पुण्यामध्ये मोफत शिक्षण घ्यायचं.